वस्तू खाण्या अगोदर त्याचे फायदे नुकसान व ती वस्तू किती प्रमाणात खावी हे जाणून घेणं फार गरजेचं असतं। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळा या फळाविषयीची ही सर्व माहिती सांगणार आहे आणि ही सर्व माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आजचा आपला माहितीचा विषय आहे आवळा हे फळ। मित्रांनो, भारत हा एक असा देश आहे ज्याला निसर्गाकडून भरपूर भेटी मिळालेल्या आहेत। यातीलच एक म्हणजे औषधी गुणांनी परिपूर्ण अशा वनस्पती ज्याचा वापर प्राचीन काळापासून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये केला जातो, ज्यामुळे या मानवी जीवन व आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात। तर मित्रांनो, अशीच एक उपयुक्त भारतीय वनस्पती व त्याचं फळ ज्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे आवळा। मित्रांनो, आवळा हे मध्यम उंचीचं वृक्ष आहे जे भारतात जवळपास सगळीकडे आढळतं। या झाडाच्या फळाला मराठीत आवळा, हिंदीत आमला व इंग्रजीमध्ये इंडियन गूजबेरी या नावाने ओळखलं जातं आणि याचं सायंटिफिक नाव आहे एम्ब्लिका ऑफिशनालिस। आवळा हे फळ आंबट व तुरट चवीचं असतं। कच्चं असताना ते हिरव्या रंगाचं असतं तर पिकल्यावर पिवळ्या रंगाकडे झुकतं। हे फळ हिवाळ्यादरम्यान तयार होतं आणि औषधी असल्यामुळे याचा वापर आयुर्वेदिक औषधी व रसायनांमध्ये केला जातो। आवळ्याचा वापर औषधींसोबतच खाण्यासाठी देखील केला जातो व त्यापासून रुचकर खाद्यपदार्थ जसं की लोणचे, मोरंबा, चटणी, ज्यूस, सुपारी इत्यादी तयार केले जातात। मित्रांनो, आवळा हे फळ हिवाळ्यात जरी उपलब्ध असलं तरी वर्षभर याचं सेवन होत राहावं यासाठी त्यापासून हे सर्व पदार्थ बनवले जातात। आवळा भाजला, उकडला, उन्हात सुकवला तरी त्यातील पौष्टिक गुण कमी होत नाही। आवळा हे फळ सर्व फळांमध्ये श्रेष्ठ मानलं जातं ते त्याच्या गुणवत्तेमुळे। तर आज आपण आवळ्याचे हे सर्व गुणधर्म जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि हिवाळ्यादरम्यान निर्माण झालेला कफ, खोकला, सर्दी यावर ते उपयुक्त ठरतं। आवळ्यामधून व्हिटॅमिन के व इतर फळांमधून न मिळणारा तुरट रस भरपूर प्रमाणात मिळतो। आवळ्यात तुरट, कटू, आम्ल, मधुर व तिक्त असे पाच रस असतात आणि कच्चा आवळा मिठाबरोबर खाल्ल्याने हे सर्व रस आपल्या शरीराला मिळतात। मित्रांनो, आवळा हा तारुण्य टिकून ठेवण्याकरिता महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच तो च्यवनप्राश, ब्रह्मरसायन यासारख्या औषधींचा प्रमुख घटक असतो। आवळा हा शरीरातील कफ, पित्त व वात या त्रिदोषांवर जालिम औषध आहे आणि म्हणूनच याला त्रिदोष नाशक असं देखील म्हटलं जातं। आवळा हा केस आणि त्वचा यांच्यासाठी उत्तम मानला जातो कारण नियमित आवळा खाल्ल्याने कांती सुधारते आणि केस काळेभोर, लांब व कोमल होतात। नियमित आवळा खाणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे। मित्रांनो, आवळा हा पित्तनाशक असून शरीरातील उष्णता व ॲसिडिटी कमी करतो। आवळ्याच्या चूर्णामध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं आणि म्हणूनच हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। आवळा शरीराचं पोषण करतं व शरीर सशक्त बनवतं। शक्तिवर्धक असल्यामुळे आवळ्याला आयुर्वेदात धात्री असं देखील म्हटलं गेलं आहे। मित्रांनो, आवळा हे रक्तदोषहारक आहे आणि नियमित याच्या सेवनाने रक्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते व रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं। आवळा, हरडा व बेहडा ही तीन द्रव्ये समप्रमाणात एकत्र करून बनवलेल्या चूर्णाला त्रिफळा चूर्ण असं म्हटलं जातं आणि नियमित हे चूर्ण घेतल्याने आपलं पोट साफ होतं, ज्यामुळे आपल्या शरीरातील काही विकार असल्यास ते दूर होतात। तोंडात मळमळ, उलटी,
जुलाब यासारखे त्रास होत असल्यास यात आवळा खाल्ल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. मित्रांनो, नियमित आवळा खाल्ल्याने स्मरणशक्ती व बुद्धी वाढते आणि म्हणूनच ताजे आवळे न जमल्यास त्यापासून बनवलं गेलेलं च्यवनप्राश जरूर खावं. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं व हृदयाचे स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे हृदय विकार कमी होतात. मित्रांनो, नियमित आवळ्याच्या रसाच्या सेवनाने आपल्या शरीरातील इन्स्युलिनचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे डायबिटीसच्या पेशंटसाठी हे उपयुक्त ठरतं. आवळा चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात. गर्भवती स्त्रियांनी आवळा जरूर खावा, कारण यामुळे आई व बाळ या दोघांचं पोषण होतं. मासिक पाळीच्या त्रासावर देखील आवळा उपयुक्त ठरतो. अशा तऱ्हेने नियमित आवळ्याचं सेवन करणं म्हातारपण दूर ढकलणारं, चेहरा तेजस्वी करणारं, पचनक्रिया ठीक राखणारं, स्नायू दात मजबूत करणारं, बुद्धिवर्धक, शक्तिवर्धक, रक्तशोधक, वीर्यवर्धक, नजर तेज करणारं, केस मजबूत करणारं असतं व त्याचबरोबर हृदयरोग, सर्दी, कफ, पित्त आदी आजारांवर गुणकारी ठरतं. तर मित्रांनो, आवळा हा अनेक आजारांवर रामबाण उपाय असल्यामुळे याला अमृताची उपमा दिली गेली आहे. आवळ्याच्या याच गुणधर्मांमुळे त्याला धार्मिकदृष्ट्या देखील फार महत्त्व आहे. तसंच या झाडात अनेक देवी देवतांचं वास्तव्य असतं अशी मान्यता आहे आणि म्हणूनच या झाडाला विशेष पूजनीय मानलं जातं. मित्रांनो, कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाला बहर येतो आणि म्हणूनच कार्तिक शुद्ध अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात, ज्याला आवळी भोजन असं म्हटलं जातं. तसंच कार्तिक महिन्यात केल्या जाणाऱ्या तुळशीच्या लग्नादरम्यान देखील आवळ्याला फार महत्त्व असतं. पण असं जरी असलं तरी तुळशीच्या लग्नापूर्वी आवळ्याचं सेवन करू नये. मित्रांनो, आवळा खाण्याचे आपल्या शरीराला होणारे एवढे फायदे बघता नियमित आवळ्याचं सेवन करणं गरजेचं आहे. पण असं जरी असलं तरी आवळ्याचं सेवन हे योग्य प्रमाणात देखील झालं पाहिजे, कारण अति प्रमाणात आवळा खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीराला नुकसान देखील होऊ शकतं. कारण अति प्रमाणात आवळा खाल्ल्याने ॲसिडिटी, डिहायड्रेशन, त्वचेवरील नमी कमी होणं, जुलाब यासारखे त्रास देखील होऊ शकतात. तसंच फ्रीजमध्ये ठेवलेला आवळा किंवा त्यापासून बनवलं गेलेलं सरबत पिऊ नये, मुख्यतः सर्दीमध्ये. आवळ्याची किंवा व्हिटॅमिन सी रिच फूड यांची ॲलर्जी असल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानेच आवळा खावा. डायबिटीजवरची औषधे सुरू असल्यास देखील डॉक्टरच्या सल्ल्यानेच आवळा खावा. मित्रांनो, रोज 1 ते 2 आवळे किंवा त्यापासून बनवलं गेलेलं सरबत अथवा 3 ते 4 ग्राम आवळ्याचं चूर्ण आपल्या शरीराला पुरेसं आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती आवळा या फळाविषयीची. कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर धन्यवाद.